हेलो स्टूडेंट, वेलकम बैक टू माय चैनल ई आई बायोलॉजी एंड इट्स मी अविनाश शिंगडे। आणि या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इवोल्यूशन चा थर्ड नंबरचा पार्ट, जो की आहे तुमचा आयसोलेशन्स। आपल्याला मॉडर्न सिंथेटिक थेरी मध्ये तीन पार्ट बनलेले आहे, मी तीन पार्ट मध्ये हे थेरी कंप्लीट केलेली आहे। तर याच्या पहिले आपण बघा, या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस करणार आहे, आयसोलेशन डिस्कस करणार आहे। काय डिस्कस करणार आहे आपण, आयसोलेशन। ठीक आहे, काय तुमचा आयसोलेशन्स, आयसोलेशन हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आपण काय करणार आहे या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे। ठीक आहे, तर एवढा थोडासा जास्त व्हिडिओ लागलेला आहे एका थेरीसाठी तीन व्हिडिओ, बट एवढं लक्षात ठेवा की उद्देश असा आहे की तुम्हाला एक अंडरस्टँडिंग बेसिसवर कोणत्या थेरी समजल्या पाहिजे, जेणेकरून तुमची जे इन्फॉर्मेशन आहे ते लॉंग टर्म पर्यंत स्टोअर झाली पाहिजे। ठीक आहे, तुमच्या एक्झाम पर्यंतच नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये पण या भरपूर गोष्टी तुमच्या कामा येणार आहेत, तुम्हाला भरपूर काही क्वेश्चन याच्यापासून सॉल्व्ह होतील तुमच्या जीवनाचे। तर मग त्याच्यासाठी पण तुमची लॉंग टर्म मध्ये हा जो हे जे इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे राहू, म्हणून यासाठी थोडासा वेळ लागलाय, थोडं अंडरस्टँडिंग लँग्वेज आपण घेतलेलं आहे। ठीक आहे, तर थेरीचा जे मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्होल्युशन्स आहे, याच्यामधला जो थर्ड पार्ट आहे तो आहे तुमचा आयसोलेशन। तर बघा, तर आयसोलेशनच्या पहिले आपण मॉडर्न सिंथेटिक थेरीमध्ये कोणकोणते महत्त्वपूर्ण पॉईंट शिकलेलं आहे ते पाहणार आपण। सगळ्यात पहिले आपण जे शिकलेलं आहे मॉडर्न सिंथेटिक थेरीमध्ये, तर मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्होल्युशन्समध्ये आपण पाहणार आहे जेनेटिक व्हेरिएशन्स। काय तुमचं जेनेटिक्स व्हेरिएशन, जेनेटिक व्हेरिएशन्स लक्षात येईपर्यंत काय बघितलं होतं आपण, जेनेटिक व्हेरिएशन पहिला मुद्दा। सेकंड नंबरचा जो होता तो होता तुमचा नॅचरल सिलेक्शन। का तुमचा नॅचरल सिलेक्शन, नॅचरल सिलेक्शन पॉईंट पाहिला आपण। नंबर फर्स्ट काय पाहिला, जेनेटिक व्हेरिएशन। किंवा जेनेटिक व्हेरिएशन्समध्ये आपण भरपूर काही पॉईंट बघितले, ते तुम्ही लेक्चर पाहू शकता। त्याच्यामध्ये जीन म्युटेशन्स आहे, जीन फ्लो आहे, जीन मायग्रेशन्स आहे, जीन मायग्रेशन नंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन आहे, आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन नंतर क्रोमोझोमल ॲल्बरेशन्स आहे, क्रोमोझोमल ॲल्बरेशनमध्ये डिलेशन डुप्लिकेशन, भरपूर काही पॉईंट्स बघितले जे की जेनेटिक व्हेरिएशन्स आहे। त्याचं कारण काय की आपली जी रेस लागलेली आहे ती रेस कशाची, आपली इव्होल्युशनची आहे। कशाची आहे तुमच्या, इव्होल्युशन। हा शब्दाला विसरू नका, हा शब्द काय आहे याला विसरू नका। कारण की काय की मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्होल्युशन इट इज द अकोम्युलेशन थेरी। म्हणजे बेसिकली काय की मोस्ट ऑफ द सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे, नुसतं एका सायंटिस्टनं दिलेली आहे का, मोस्ट ऑफ द सायंटिस्टच्या म्हणजे भरपूर सायंटिस्टच्या जे कॉन्ट्रीब्युशन्स आहे इव्होल्युशनमध्ये, ज्यांना कॉन्ट्रीब्युशन दिलं त्याच्या थेरीच्या माध्यमातून एक पर्सनल थेरी जी बनवलेली आहे, जे की एक मेन थेरी बनवलेली जे मॉडर्न सिंथेटिक थेरी, जे की आपल्याला राईट काय सांगते की आपण कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झालेलं आहे, इव्होल्युशन होण्याची राईट प्रक्रिया, म्हणजे सॉरी राईट प्रक्रिया काय आहे, ते प्रक्रिया काय तुमचं जेनेटिक व्हेरिएशन आहे। जेनेटिक व्हेरिएशन पण लय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असते तुमच्या इव्होल्युशनसाठी। जेनेटिक व्हेरिएशनच्या व्यतिरिक्त इव्होल्युशन होऊ शकत नाही, आलं का लक्षात। अगेन्स्ट काय तुमचा नॅचरल सिलेक्शन, नॅचरल सिलेक्शन पण ही एक महत्त्वपूर्ण टर्म्स आहे, जे की आपल्याला डार्विननं सांगितली होती, आणि ते टर्म्स काय तुमचं काय करते, तुमचं नॅचरल सिलेक्शन पण इव्होल्युशनसाठी हेल्प करते। अगेन्स्ट काय तुमचं आयसोलेशन्स आहे, आणि आयसोलेशन्स पण काय करते की इव्होल्युशनसाठी काय करते, महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात, जेणेकरून कोणतीही स्पेसिस काय होत चाललेली आहे, इव्हॉल्व्ह होत चाललेली आहे। आज आपण मंकीजपासून इथपर्यंत डेव्हलपमेंट आलो, सगळ्या गोष्टीचा अन्सर तुम्हाला इव्होल्युशन्समध्ये भेटणार। मंकीजपासून म्हटल्यापेक्षा बेसिकली एप्सपासून आपण काय झालेलं आहे, डेव्हलपमेंट झालेलं आहे। तर मग हा सफर कशा पद्धतीने झाला असेल, सगळ्या गोष्टी तर हायपोथेटिकली आहे ना, सगळ्या गोष्टी हायपोथेटिकली। म्हणजे नेमकं काय की एक्झॅक्टली आज मी तुम्हाला शिकवत आहे तर मी तर त्यावेळेस प्रेझेंट नव्हतो, किंवा जे सायंटिस्ट लोकांना आपल्याला थेरीज दिलेले ते तर त्यावेळेस प्रेझेंट नव्हते। तर मग या गोष्टी झाल्या कशा काय, तर मग हे फॅक्टर आहेत, हे महत्त्वपूर्ण फॅक्टर आहेत, जसं की जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन अँड आयसोलेशन, हे एक फॅक्टर आहेत जे की काय झालेले आपण इव्हॉल्व्ह झालेलं आहे, आणि आपल्याला हे राईट इन्फॉर्मेशन काय करतात, प्रोव्हाइड करतात। ठीक आहे, तर जास्त टाइम न वेस्ट करता आपण काय करू, स्टार्ट आपलं आयसोलेशन्स। ठीक आहे, बघा आता आयसोलेशन्स काय, आयसोलेशन्स म्हणजे नेमकं काय, तर आयसोलेशन्स म्हणजे बेसिकली म्हणू शकतो आपण त्याला की बॅरियर्स म्हटल्यापेक्षा की आयसोलेशन म्हणजे एकामध्ये सेपरेशन करणे। काय करणे, सेपरेशन। जर तुम्हाला एकदम क्लेरिफाय मुद्दा सांगायचा म्हटला तर तुम्हाला माहिती आहे कोविडमध्ये ज्याला कोविड झाला त्याला आयसोलेटेडमध्ये ठेवलं होतं, तर आयसोलेटेडमध्ये ठेवणे म्हणजे बेसिकली काय की एखाद्या स्पेशल म्हणू शकतो की एक रिस्ट्रिक्शन एरियामध्ये ठेवणे, त्याला आपण काय म्हणतो आयसोलेशन। ठीक आहे, आयसोलेशनचा मिनिंग तुम्हाला क्लिअर झाला असेल, तर आयसोलेशन समोर लक्षात येईल तुम्हाला काय येतं। बघा, आयसोलेशन दोन महत्त्वपूर्ण म्हणजे दोन भागामध्ये डिवाईड केलेलं आहे याच्यामध्ये। एक आहे तुमचा जिओग्राफिकल आयसोलेशन। काय तुमचा, जिओग्राफिकल आयसोलेशन। ठीक आहे, आता आयसोलेशनचा मिनिंग तुम्हाला थेरीसोबत मी जेव्हा शिकवणार म्हणजे हे सगळं गोष्टी डिस्कस झाल्यानंतर होईल। एक आहे तुमचा जिओग्राफिकल आयसोलेशन, आणि सेकंड वन होता तुमचा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन। काय तुमचा, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन। ठीक आहे, सगळ्यात पहिले काय होता तुमचा जिओग्राफिकल आयसोलेशन, आणि नंबर सेकंड आहे तुमचा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन। ठीक आहे,
अडथळे, एखादी पॉप्युलेशन अनदर पॉप्युलेशन मध्ये अनदर पॉप्युलेशन कडे जाणार नाही त्याला म्हणतो आपण अडथळे. आलं लक्षात? अडथळे पण म्हणू शकतो आपण आयसोलेशनले. तर बघा, जिओग्राफिकल एखादी स्पेसिस फॉर्मेशन कशी होते तर त्याच्यामध्ये एक कारण आहे तुमचं जिओग्राफिकल आयसोलेशन. आता आयसोलेशन म्हणजे नेमकं काय? बघा, आता आयसोलेशनचा कम्प्लिटली मिनिंग सांगून देतो मी तुम्हाला की हे एक पॉप्युलेशनचा आहे, हा एक एरिया आहे जो की जिओग्राफिकल एरिया आहे आणि हा अनदर एक जिओग्राफिकल एरिया आहे. बट एवढं लक्षात ठेवा की या दोन एरियामध्ये 1,000, 2,000 किंवा 10,000 किलोमीटरचं अंतर प्रेझेंट आहे. ठीक आहे, 10,000 किलोमीटरचं अंतर जर प्रेझेंट आहे तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे, तर इथं जे पॉप्युलेशन राहत आहे हे अनदर पॉप्युलेशनपर्यंत कोणताही इंडिव्हिज्युअल, म्हणजे पॉप्युलेशनचा जो इंडिव्हिज्युअल आहे, इकडे ट्रॅव्हल करणार नाही. म्हणजे बेसिकली काय करत आहे, हा एक आयसोलेटेड एरियामध्ये राहत आहे आणि हा पण एक काय राहतं तुमचा आयसोलेटेड एरियामध्ये. किंवा याच्यामध्ये सी वगैरे प्रेझेंट आहे, समुद्र प्रेझेंट आहे, किंवा याच्यामध्ये मोठे माउंटेन प्रेझेंट आहे जे की हजारो किलोमीटर माउंटेन अवेलेबल आहे. कोणतेही पॉप्युलेशनचा इंडिव्हिज्युअल या पॉप्युलेशनमधून या पॉप्युलेशनमध्ये जाणार नाही आणि या पॉप्युलेशनमधला या पॉप्युलेशनमध्ये जाणार नाही. हे जे गोष्ट आहे हे कशाला दर्शवते? तुमच्या आयसोलेशनले दर्शवते. कशाला? तुमच्या आयसोलेशनले. अलग लक्षात, सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन. आयसोलेशन म्हणजे नेमकं काय? सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन. आपल्या इथं पॉप्युलेशन सेपरेशनमध्ये राहतात. ठीक आहे, तर मग बघा की मेन मुद्दा काय आहे आपला, सांगायचं म्हणणं काय की आयसोलेशन्स, मी काय म्हटलं की इव्होल्युशनसाठी काम करते कोणतीही स्पेसिस, किंवा म्हणू शकतो की स्पेसिस इव्होल्युशनसाठी आयसोलेशन हा महत्त्वपूर्ण भूमिका राहते. तर आपण इव्होल्युशन कुठं ना कुठं लिहून टाकू, कारण की या शब्दाचा आपल्याला बरेचदा काम पडणार आहे इव्होल्युशन. तर जिओग्राफिकल आयसोलेशन कशा पद्धतीने काम करणं? आता बघा की हे एक एरिया आहे, हा एक एरिया आहे आणि हा एरिया पहिले एक होता आणि त्यानंतर काय झालं की ड्यू टू नॅचरल डिझास्टर, नैसर्गिक आपत्ती आली आणि नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर काय झालं की हे पॉप्युलेशन सेपरेट झाले. त्याच्यामध्ये वॉल्केनिक इरप्शन असू शकतात, त्याच्यामध्ये अर्थक्वेक असू शकतो, त्यानंतर सुनामी असू शकतात, किंवा म्हणू शकतो की दोन जे आयलँड आहे, जे आयलँड म्हटल्यापेक्षा दोन जे एरिया आहेत ते काय झाले? सेपरेट झाले. तर मग सेपरेट झाल्यानंतर आपण काय करू, याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ की इथं काय झाली की मोठा पहाडी एरिया काय झाला, इथं डेव्हलपमेंट झाला. ठीक आहे, मग इथं एक पॉप्युलेशन राहत होती. पहिले काय होतं, इथं पॉप्युलेशन राहत होती आणि हे जे पॉप्युलेशन्स आहे, हे पॉप्युलेशन जे आहे, हे पॉप्युलेशन काय झाली, काही कारणास्तव काय झाली, हे सेपरेट झाली. काय झाली? सेपरेट. आता कोणत्या कारणानं सेपरेट झाली? जे की जिओग्राफिकल एरिया ज्यावेळेस सेम होता त्याच्यामध्ये काय झालं, नॅचरल डिझास्टर आलं आणि नॅचरल डिझास्टर आल्यानंतर काय झालं, तुमची पॉप्युलेशन सेपरेट झाली. मग पॉप्युलेशन सेपरेट झाल्यानंतर काही इंडिव्हिज्युअल इकडे राहिले, कशाचे? तुमच्या पॉप्युलेशनचे काही इंडिव्हिज्युअल इकडे राहिले आणि सेम पॉप्युलेशन, दोन्हीकडे पॉप्युलेशन लिहून टाकतो मी. काय तुमचं पॉप्युलेशन? इकडे काही इंडिव्हिज्युअल गेले, म्हणजे म्हणू शकतो की या पॉप्युलेशनमध्ये जर 1,000 इंडिव्हिज्युअल असतील तर 500 इकडे गेले 500 आणि इकडे गेले 500. लक्षात येईपर्यंत आता बघा होणार काय की हा 1,000 किलोमीटरचा एरिया आहे आणि इकडचे इंडिव्हिज्युअल इकडे जाऊ शकत नाही, कारण की मधातनी मोठी पहाडी एरिया ज्याचा डिस्टन्स 1,000 किलोमीटर आहे. तर मग इकडचा इंडिव्हिज्युअल तिकडे जाणार नाही, तिकडचा इंडिव्हिज्युअल इकडे येणार नाही. तर मग काय होणार की लक्षात ठेवा की याच्यामध्ये पर्टिक्युलर डिफरंट इकोसिस्टम डेव्हलपमेंट होतात. डिफरंट इकोसिस्टम डेव्हलपमेंट होणे म्हणजे नेमकं काय? इकडे इन्व्हायरमेंटल कंडिशन वेगळी आहे, इकडे इन्व्हायरमेंटल कंडिशन वेगळी आहे. आणि लक्ष ठेवा की इन्व्हायरमेंटल कंडिशन एखाद्या स्पेसिसले फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल राहते. जसं की तुम्हाला माहिती आहे की जर आपण डेझर्ट ॲनिमलमध्ये जर गेलो तर डेझर्ट ॲनिमलमध्ये आपल्याला वेगळे ॲनिमल पाहायला भेटतात, म्हणजे तिथं कॅमल्स वगैरे आहे. त्याचं कारण काय की तिथं कमी पाणी पडते, त्या कारणाने तिथं असे कॅरेक्टर डेव्हलपमेंट झाले की 1 ते 1.5 महिन्यापर्यंत पाणी पिण्याची जरूरत नाही आहे. तर मग बेसिकली काय की इन्व्हायरमेंटल कंडिशननं स्पेसिस काय झालेले आहे, फॉर्मेशन झालं. तर मग काय होईल की 1,000 वर्षानंतर हे स्पेसिस वेगळी इव्हॉल्व करण आणि हे स्पेसिस काय करण, वेगळी इव्हॉल्व करण. तर मग बेसिकली काय की आपल्याला मॉडर्न सिंथेटिक थेरीज काय सांगत आहे की स्पेसिस इव्होल्युशन काय करते. ठीक आहे, तर मग एवढं लक्षात आलं की जिओग्राफिकल आयसोलेशन कशा पद्धतीनं स्पेसिस इव्होल्युशन करते. ज्यावेळेस एखादी पॉप्युलेशन सेपरेशन होते आणि ते आयसोलेटेड एरियामध्ये राहायला लागते तर ते आपापल्या क्लायमॅटिक झोन किंवा इन्व्हायरमेंटल कंडिशननं डेव्हलपमेंट होण्याचा प्रयत्न करतात. अलग लक्षात येईपर्यंत मग ज्यावेळेस ते डेव्हलपमेंट होतात तर डेव्हलपमेंट झाल्यानंतर हे इनब्रिडिंग करू शकत नाही, त्यावेळेस काय होते की हे पॉप्युलेशन वेगळी इव्हॉल्व करते आणि हे पॉप्युलेशन वेगळी इव्हॉल्व करते. अलग लक्षात येईपर्यंत. तर मग हे झालं तुमचं जिओग्राफिकल आयसोलेशन, जे की कशासाठी काम करते, तुमच्या इव्होल्युशनसाठी काम करते. क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे, नेक्स्ट बघा. हे झाल्यानंतर जिओग्राफिकल आयसोलेशन झाल्यानंतर बघा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन थोडं फास्ट घेऊ आपण. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन किती प्रकारचे आहे? दोन प्रकारचे. एक आहे तुमचा प्री रिप्रोडक्टिव्ह. काय? तुमचा प्री रिप्रोडक्टिव्ह. ठीक आहे, प्री रिप्रोडक्टिव्ह, TIV. ठीक आहे, प्री रिप्रोडक्टिव्ह. त्यानंतर एक आहे तुमचा पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. काय? तुमचा पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. अशा दोन प्रकारचे आहे जे की काय तुमचे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आता बघा प्री रिप्रोडक्टिव्ह आपण पूर्ण लिहून घेऊ, पूर्ण मुद्दे लिहून घेऊ आणि त्यानंतर काय करू आपण त्याला डिस्कशन करू.
प्री रिप्रोडक्टिव म्हणजे नेमकं काय की रिप्रोडक्शन होण्याच्या पहिले जर एखादी पॉप्युलेशन आहे फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो एक मिनिट ठीक आहे तर एखादी म्हणू शकतो की पॉप्युलेशन्स आहे आणि पॉप्युलेशन्स प्री रिप्रोडक्टिव्ह म्हणजे कोणतीही स्पेसिस कोणासोबत ब्रीडिंग करू शकत नाही. नेचरची अरेंजमेंट बघा कशा पद्धतीने आहे तर नेचरची अरेंजमेंट कशी दिसते आपल्याला की कोणताही ऑर्गॅनिझम कोणासोबत रिप्रोडक्शन करू शकत नाही आणि रिप्रोडक्शन करण्याचे त्याचं काय काय कारण असू शकतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते कारण आहे तुमचं हॅबिटॅट. काय तुमचं हॅबिटॅट हॅबिटॅट आयसोलेशन आहे. काय तुमचं हॅबिटॅट आयसोलेशन. प्रत्येक ॲनिमलचं काय आहे प्रत्येक ॲनिमलचं हॅबिटॅट वेगळं आहे. प्रत्येक जण वेगळ्या हॅबिटॅटमध्ये राहतात. जसं की वेगळ्या हॅबिटॅट कोणी ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत कोणी टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे कोणी सेमी ॲक्वेटिक आहे कोणी म्हणू शकतो की अनदर हॅबिटॅटमध्ये राहतात कोणी दुसऱ्या जिओग्राफिकल कंडिशनच्या हॅबिटॅटमध्ये राहतात. म्हणजे बेसिकली सांगायचं म्हणणं काय कोणी पाण्यामध्ये राहते कोणी पाण्याच्या वरती राहते कोणी जमिनीवर राहते कोणी आपल्या प्लांटच्या वरती राहते कोणी जमिनीच्या अंदरमध्ये राहते सॉईलमध्ये राहते. तर प्रत्येकाचा काय हॅबिटॅट वेगळा आहे. जरी पॉप्युलेशन जर थोडीशी क्लोज जरी असेल तरी पण ते काय होऊ शकते की डिफरंट हॅबिटॅटमध्ये राहिल्या कारणानं त्याचं रिप्रोडक्शन होणार नाही. प्री रिप्रोडक्टिव्ह म्हणजे नेमकं काय ज्याचं रिप्रोडक्शन होणारच नाही. रिप्रोडक्शन न होण्या रिप्रोडक्शन जर झालं तर काय होईल जीन फ्लो होईल आणि पॉप्युलेशन इव्हॉल्व करणार नाही. मग जीन फ्लो न होण्याचं कारण काय की त्याच्यामध्ये एक आहे तुमचं हॅबिटॅट आयसोलेशन हे एक कारण आहे की इंडिव्हिज्युअल पद्धतीनं आपले जे पॉप्युलेशन्स आहे सेपरेशन झाल्यानंतर काय होते तुमची इव्होल्युशन्स होते. सेकंड नंबर काय तुमचं सीझनल आहे. काय तुमचं सीझनल आयसोलेशन. सेकंड आयसोलेशन काय तुमचं सीझनल आयसोलेशन आहे. म्हणजे रिप्रोडक्शन जर क्लोज पॉप्युलेशन असेल तर रिप्रोडक्शन न होण्याचे कारण काय पहिलं तर हॅबिटॅट आयसोलेशन आहे दुसरं काय तुमचं सीझनल आयसोलेशन. सीझनल आयसोलेशन म्हणजे काय की प्रत्येक ॲनिमलचं ब्रीडिंग करण्याचं सीझन वेगळं आहे. ब्रीडिंग करण्याचं कोणाचं या मंथमध्ये येऊ शकते अनदर मंथमध्ये येऊ शकते अनदर मंथ म्हणजे इयरमध्ये वेगवेगळे सीझनल सीझन अवेलेबल्स आहे. मंथ म्हटल्यापेक्षा डिफरंट सीझन आहे जसं की रेनी सीझन्स आहे अनदर सीझन्स आहेत भरपूर सीझन म्हणजे तीन सीझन्स आपल्याकडे अवेलेबल्स आहे. तर प्रत्येकाचं सीझन्स वेगळं असू शकते त्या कारणाने रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. हॅबिटॅट वेगळं असू शकते. त्यानंतर थर्ड नंबर जे कारण आहे सगळ्यात पहिले काय तुमचं हॅबिटॅट आयसोलेशन त्यानंतर काय सीझनल आयसोलेशन त्यानंतर आहे तुमचं इथिओलॉजिकल. काय तुमचं इथिओलॉजिकल आयसोलेशन. इथिओलॉजिकल आयसोलेशन हे पण एक लय महत्त्वपूर्ण कारण आहे ज्याला आपण काय म्हणतो बिहेवियरल आयसोलेशन सायकोलॉजिकल आयसोलेशन पण म्हणतात. त्याला प्रत्येक जण जे रिप्रोडक्शन करतात तर रिप्रोडक्शन करण्यासाठी काहीतरी बिहेवियर शो करतात. जसं की म्हणू शकतो की बिहेवियर शो करण्यासाठी काही बर्ड्स वगैरे आहेत जे की डान्स वगैरे करतात काहीतरी नृत्य करतात काहीतरी साऊंड प्रोड्यूस करतात. काहीतरी साऊंड प्रोड्यूस करणे म्हणजे बेसिकली काय साऊंड प्रोड्यूस केल्यानंतर त्याला लक्षात येते की रिप्रोडक्शन करणे आहे. जर ते क्लोज पॉप्युलेशन असेल त्याच वेळेस मेलले अट्रॅक्ट करू शकते फिमेलले अट्रॅक्ट करू शकते ही इथिओलॉजी आहे. मेल्स म्हणू शकतात बरेच फिमेल डान्स करतात किंवा म्हणू शकतो की पाणी पडल्यानंतर काहीतरी वेगळे इंडिकेशन्स असतात. हे डिफरंट काय झाले तुमचे इथिओलॉजिकल इंडिकेशन झाले. आणि प्रत्येक स्पेसिसचे इथिओलॉजिकल इंडिकेशन वेगवेगळे राहतात म्हणून हे पण एक बॅरियर्स आहे एक अडथळा आहे एक आयसोलेशन्स आहे जे की काय करू शकत नाही ते ब्रीडिंग करू शकत नाही. अलग अलग शेतीपर्यंत अगेन फोर्थ नंबरचा आहे तुमचा मेकॅनिकल. काय तुमचं मेकॅनिकल आयसोलेशन. काय तुमचा मेकॅनिकल एक मिनिट लक्ष काय तुमचं मेकॅनिकल आयसोलेशन. काय तुमचं मेकॅनिकल आयसोलेशन. ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं काय तुमचा मेकॅनिकल आयसोलेशन. मेकॅनिकल आयसोलेशन म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवा की जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ना जे ऑब्व्हियसली गोष्ट आहे कोणाचा आकार जास्त मोठा आहे कोणाचा आकार लहान आहे कोणीही कोणासोबत रिप्रोडक्शन करू शकत नाही कारण की त्याचे रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन आहे ते वेगवेगळ्या डिफरंट म्हणू शकतो की डिफरंट साईजचे अवेलेबल्स आहे. डिफरंट साईज म्हटल्यापेक्षा म्हणू शकतो की मेकॅनिकल आयसोलेशन म्हणजे काय की कोणतीही स्पेसिस कोणासोबत रिप्रोडक्शन करू शकत नाही कारण की त्याच्यामध्ये कोणते बॅरियर आहे मेकॅनिकल आयसोलेशन्स आहे जे की मेकॅनिकल आयसोलेशनच्या कारणानं काय करू शकत नाही रिप्रोडक्शन करू शकत नाही. तर हे सगळे काय झाले तुमचे प्री रिप्रोडक्टिव्हचे मुद्दे. आता पोस्ट रिप्रोडक्टिव्ह काही कारणास्तव काय झालं की लय क्लोज पॉप्युलेशन आहे. मग लय क्लोज पॉप्युलेशन असल्या कारणानं रिप्रोडक्शन होऊ बी शकते. तर मग झाल्यानंतर कोणकोणते अडथळे येतात तर नंबर फर्स्ट जो अडथळा आहे तो आहे तुमचा म्हणू शकतो गॅमेट मोर्टॅलिटी. काय तुमचं गॅमेट्स मोर्टॅलिटी मोर्टॅलिटी. ठीक आहे ग्रॅमेट मोर्टॅलिटी म्हणजे काय की जसं म्हणू शकतो की जर क्लोज पॉप्युलेशन आहे ठीक आहे इथिओलॉजिकल हे सगळे हॅबिटॅट सेम झाला सीझनल सेम झाला इथिओलॉजिकल सेम झाला आणि मेकॅनिकल पण सेम झाला तर सेम झाल्यानंतर जर म्हणू शकतो की त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन झालंय बी तर रिप्रोडक्शन झाल्यानंतर गॅमेट मोर्टॅलिटी होऊ शकते. मोर्टॅलिटी म्हणजे डेथ करणे. ठीक आहे आपलंच इम्युन सिस्टम जर आपल्या याच्यामध्ये जर अनदर कोणता जर मेल गॅमेट्स येत असेल स्पर्म येत असेल एखाद्या फिमेल्समध्ये तर त्याच्यामध्ये आपलंच इम्युन सिस्टम काय करणं त्याच्या अगेन्स्टमध्ये रिस्पॉन्स करणं आणि गॅमेट्सले काय करणं किल करणं. अलग लक्षात येतपर्यंत म्हणजे गॅमेट्स मोर्टॅलिटी पण येऊ शकते म्हणजे पोस्ट रिप्रोडक्टिव्ह रिप्रोडक्टिव्ह जर काही कारणास्तव झाल्यानंतर. तर बघा की गॅमेट्स मोर्टॅलिटी नंतर काय
की गॅमेट्स मोर्टॅलिटी हा पण एक म्हणू शकतो की आपण एक कन्सिडर करू की गॅमेट्स मोर्टॅलिटी पण नाही झालं तर अति क्लोज जर पॉप्युलेशन असेल तर त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम येऊ शकतात. तर मग गॅमेट्स मोर्टॅलिटी झाल्यानंतर बघा की येते तुमची झायगोट मोर्टॅलिटी. काय तुमचं? झायगोट मोर्टॅलिटी. झायगोट मोर्टॅलिटी म्हणजे जर फॉर एक्झाम्पल काही कारणास्तव गॅमेट्स पण मॅच केले तर मॅच केल्यानंतर काय तुमचं झायगोट मोर्टॅलिटी येते म्हणजे झायगोट फॉर्मेशन होत नाही. आलं लक्ष इथपर्यंत? हे पण एक आयसोलेशन आहे झायगोट मोर्टॅलिटी. जर एवढं जरी नाही झालं झायगोट मोर्टॅलिटी जरी नाही झालं तर एक लास्ट मला जर फॉर एक्झाम्पल ठीक आहे बा सेम स्पेसिसचेच आहे आणि सेम स्पेसिसनं असल्याकारण सेम पॉप्युलेशन पण आहे सगळ्या गोष्टी मॅच झाल्या तर पण डिफरंट हॅबिटेटमध्ये राहतात पण थोडं काहीतरी कॅरेक्टर चेंज आहे तर त्याच्यामध्ये काय येतात तुमचे बघा काय येते तुमचं हॅब्रिड मोर्टॅलिटी. काय येते तुमचं? हॅब्रिड मोर्टॅलिटी नाही हॅब्रिड स्टरिलिटी येते. काय येते? हॅब्रिड स्टरिलिटी. लक्षात येईपर्यंत हायब्रिड स्टरिलिटी एवढे कारण आहेत. हायब्रिड काय होते? स्टराईल होते. स्टराईल म्हणजे नेमकं काय? जे की फर्टिलायझेशन करू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण स्टराईल म्हणतो. जरी येणारी जनरेशन डेव्हलपमेंट झाली एखादी पॉप्युलेशन सेपरेट झाली सेपरेट झाल्यानंतर वेगळी इव्हॉल्व झाली काही कारणास्तव हे सगळ्या गोष्टी मॅच झाल्या हॅबिटॅट मॅच झालं सीझनल मॅच झालं इथिओलॉजिकल मॅच झालं मेकॅनिकल मॅच झालं गॅमेट मोर्टॅलिटी नाही झाली आणि झायगोट मोर्टॅलिटी पण नाही झाली पण जरी येणारी जनरेशन डेव्हलपमेंट झाली पण ते कशी होईन मग स्टराईल होईन. स्टराईल झाल्यानंतर ऑब्विसली गोष्ट आहे की ते येणारी स्पेसिस किंवा येणारे जे इंडिव्हिज्युअल आहे ते फर्टिलायझेशन करू शकणार नाही. आणि हे सगळे कारण आहेत की आयसोलेशन काय करते की सेपरेशनमध्ये एखाद्या पॉप्युलेशनले काय करते इव्हॉल्व करते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस इन्व्हायरमेंट चेंज होईल काही कारणास्तव म्हणजे पॉप्युलेशन सेपरेट झाली तर सेपरेट झाल्यानंतर यायले वेगळे चॅलेंज भेटतील यायले वेगळे चॅलेंज भेटतील इन्व्हायरमेंट मग त्या चॅलेंजनुसार काय करतील ते डेव्हलपमेंट होतील. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तुम्हाला जर व्यवस्थित पद्धतीने अंडरस्टँड झाला तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमचं सबस्क्राईब करणं एक एनर्जीचं काम करते जे की आम्हाला एक चांगलं वर्क करण्यासाठी हेल्प करत असते. ठीक आहे, जर काही डाऊट्स असतील तर तुमच्यासाठी कमेंट्स बॉक्स ओपन आहे तुम्ही कमेंट्स करू शकता किंवा अनदर तुम्हाला जर आवडला असेल तरी पण कमेंट्स करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.